नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला स्वागत। कृषी दर्शनमध्ये शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आज आपण तर मित्रांनो शेतकरी मित्रांना वर्षाला 6,000 रुपये जे भेटतात त्याचमध्ये पाच बदल झाले आहेत, ते कशा प्रकारे आपण ते संपूर्ण माहिती घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये। यामध्ये शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होणार ही शेवटची संधी आहे मित्रांनो। तर मित्रांनो, पीएम किसान म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, या योजनेमध्ये मोठे 5 बदल करण्यात आले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांनाही ते लाखोचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, ते कोणते बदल आहे आपण या संदर्भात सर्वस्त माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करू। पुन्हा एक विनंती की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि जे पहिल्यापासून असेल त्यांनी लाईक करा। तर मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना स्कीम सुरू होऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपयाची आर्थिक मदत पोहोचवणाऱ्या या योजनेमध्ये 5 महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे। तर मित्रांनो, पहिला एक बदल आहे की कोणीही स्टेटस पाहू शकतो। आपण देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल तर आतापर्यंत बँक खात्यात पैसे आले नाहीत तर त्या दिवशी स्थिती जाणून घेणे खूप सोपे झाले आहे। केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी म्हणाले की कोणताही शेतकरी पंतप्रधान किसान पोर्टलवर जाऊन आपला आधार, मोबाईल नंबर व बँक खाते क्रमांक देऊन आपले स्टेटस पाहू शकतो। मित्रांनो, एक महत्त्वाचा बदल आहे बघा, दुसरा बघूया। दुसरा लाभ मिळवण्यासाठी दुसरा बदल आहे तो बघणार आहे। दुसरा लाभ मिळवण्यासाठी आपण आपली नोंदणी स्वतः करू शकता। आता या योजनेची नोंदणी करण्यासाठी एखाद्या मित्रांनो दुसरा बदल बघा, लाभ मिळवण्यासाठी आपण आपली नोंदणी स्वतः करू शकता। आता या योजनेत नोंदणी करण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याला अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज भासणार नाही। कोणीही किसान पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतात। सर्व शेतकऱ्यांना या योजनेशी जोडणे आणि नोंदणीकृत लोकांना वेळेवर लाभ देणे हा त्यांचा हेतू आहे। कृषी मंत्रालयाची ही सुविधा सुरू झाल्यानंतर राज्य सरकार आता शेतकऱ्याच्या तपशिलाच्या चुका व्हेरिफिकेशन सुधारण्यात कमी वेळ घेईल। मित्रांनो, आता आपण तिसरा बदल बघूया। KCCला यासोबत जोडले गेले आहे। पंतप्रधान मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड म्हणजे KCC जोडला गेला आहे। या द्वारे केवळ 3% दराने 3,00,000 रुपयांचे कर्ज उपलब्ध होईल। सध्या देशात 6.67 कोटी किसान सक्रिय क्रेडिट कार्ड कार्यरत आहेत। पंतप्रधान किसान सन्मान निधीचे सुमारे 3 कोटी लाभार्थी आहेत। पंतप्रधान लाभार्थ्याविषयी बहुतेक माहिती बँकेकडे असल्याने बँकांना KCC देण्यास अडचण होणार नाही। मित्रांनो, आता आपण चौथा बदल बघूया। KCC साठी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड पीक विमा घेण्यासाठी सूट। यापूर्वी किसान क्रेडिट कार्ड घेतलेल्या शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेत PMFBY सामील व्हावे लागले। जरी शेतकऱ्याला नको असले तरी त्यास PM किसान योजनेची जोडल्यानंतर आता पीक विमा ऐच्छिक करण्यात आला आहे। सरकारच्या या निर्णयानंतर देशातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। मित्रांनो, आता अंतिम आणि शेवटचा बदल बघूया। आता पाचवा बदल कोणता आहे ते बघूया। आधी केवळ छोट्या शेतकऱ्यासाठी होते, आता सर्वांसाठी। मित्रांनो, जेव्हा December 2018 या योजनेअंतर्गत पैसे देणे सुरू केले गेले होते तेव्हा ही योजना केवळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी होती।
या परिघात 12 कोटी शेतकरी येत असत, त्यामुळे त्यांचे बजेट 75,000 कोटी निश्चित करण्यात आले. परंतु लोकसभा निवडणुका 2019 पूर्वी भाजपनं आपल्या ठरावाच्या पात्रात असे वचन दिले होते की मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास 14.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल. भाजप जिंकला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे आश्वासन पूर्ण केले. यासह योजनेचा निधी वाढून 87,000 कोटी करण्यात आला. तर मित्रांनो, अशा प्रकारे नवीन 5 बदल करण्यात आले आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून घंटी नक्की दाबा, करून आमचे जे व्हिडिओ आहे सगळ्यात अगोदर बघण्यासाठी.